सत्तेतील सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू नये, मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकच कारभार करावा असं मत भीमा कोरेगाव प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. तसेच मुठा कालव्याबाबत सरकारने आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडू नये असे खडे बोल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना नजर कैदेत ठेवलं जात आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना मोकाट सोडलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करायला हवाय. दुर्दैव आहे, ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना जेलमध्ये घालतात, नजर कैदेत ठेवतात आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडतात. हे सातत्याने तुम्ही सगळीकडे राज्यात परिस्थिती बघताय. माझं म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे पारदर्शक. जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं ते पारदर्शकपणे करावं. मुठा कालवा उंदीर गोष्टींमुळे फुटला असल्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका करताना सुळे म्हणाल्या, जबाबदारी झटकून त्यांचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याची भाजपची पद्धत आहे, त्याबाबत आमच्या पक्षाने याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी आमच्या पक्षांकडे पोस्टरबाजी झाली आहे. आदरणीय दादांनी सविस्तर त्याच्यावर झालेलं आहे. दुर्दैव आहे की जबाबदारी न घेता दुसऱ्या कुणावर तरी आपलं ढकलायचं ही त्यांची पद्धतच आहे. त्याच्यामुळे मला काही नवीन त्याच्यात वाटलं.